नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जेव्हा तुमचं मन काही कारणांनी अस्वस्थ असेल त्यावेळी तुम्ही शांत राहा कुणाशीही काहीही बोलू नका जेव्हा तुम्ही कोणाशी भांडत असाल किंवा भांडण झाल्यानंतर तुम्ही कोणावर राग काढत असाल तर असं करू नका जेव्हा तुम्हाला कोणावर तरी खूप राग येत असेल कोणाला खूप काही बोलूशी वाटत असेल तेव्हा तुम्ही फक्त एक उपाय करा हा छोटासा उपाय प्रत्येकाने करायला हवा ज्यालाही खूप राग येत असेल त्याने हा उपाय करावा जोही घाबरत असेल त्याने हा उपाय करावा ज्याचं मन अस्वस्थ असेल त्याने हा उपाय करावा ज्याला मार्ग मिळत नसेल त्याने हा उपाय करावा ज्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं कोणाकडूनही मिळत नसतील त्याने हा उपाय करावा त्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे मिळू लागतील त्यावेळी फक्त एक छोटासा उपाय करावा तो उपाय म्हणजे अशा वेळेस एका ठिकाणी आपण शांत बसावे मग ती कोणतीही जागा असू द्या फक्त एकांतात बसावे कोणाशीही काहीही बोलू नये आणि आपले डोळे बंद करावे आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या नामाचे नामस्मरण करावे एक लक्षात ठेवा आपले श्री स्वामी समर्थ गुरु हे आपल्यासोबत सतत असतात आणि त्यांना आपल्या अस्वस्थेचे कारण माहीत असतं आपल्याला काय प्रॉब्लेम आहे हे त्यांना माहीत असतं आपण का रागावला आहात ते त्यांना माहीत असतं आपल्याला मार्ग मिळत नाही हे त्यांना माहीत असतं आपल्याला काहीतरी प्रश्नाची उत्तरे हवे आहेत हे त्यांना माहीत असतं म्हणून आपण डोळे शांत बंद करून आणि मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ या नामाचे नामजप करावे आणि काही वेळातच तुम्हाला मार्ग दिसू लागेल जेही प्रश्न तुमच्या मनात असतील त्याची उत्तरं तुम्हाला स्वतः मिळू लागतील आणि ज्याच्यावर तुमचा राग असेल तो राग आपोआप कायमच्या दूर होईल आणि जेव्हाही तुम्ही तिथून उठाल तेव्हा तुमचं मन प्रसन्न असेल अस्वस्थेचे ढग विरून जातात मनाला प्रसन्न वाटतं आणि अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला अगदी सहजरित्या मिळू लागतात आणि खूप काही शिकावयास मिळतं म्हणून ज्यावेळी आपलं मन अस्वस्थ असेल ज्यावेळी आपण कुणावर रागवत असू ज्यावेळी आपल्याला प्रश्नांची उत्तरे मिळत नसतील ज्यावेळी आपल्याला मार्ग मिळत नसेल ज्यावेळी आपल्याला असं वाटत असेल की आता पुढे काय करू त्यावेळेस फक्त शांत बसावं डोळे बंद करावे आणि मनातल्या मनात आपल्या स्वामींचा नाम जप करावा बघा जोही प्रश्न असेल त्याचे उत्तर मिळेल मार्ग नसेल मिळत तर मार्ग मिळेल आणि अस्वस्थता असेल तर ती कायमची दूर होईल तर मित्रांनो हा छोटासा उपाय अशा वेळेस नक्की करा तुम्हाला याने लाभ होईल आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद